शेतीमालाला योग्य भाव द्या दहापट पड़, पाणीपट्टी दरवाढ रद्द करा मीटर सक्ती रद्द करा यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्ष शेती शेतीपंपधारक आणि वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शासनाच्या पाटबंधारे विभागानं शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला मीटर सक्ती केली आहे तसंच शेतीपंपाच्या पाणीपट्टीत तब्बल दहा पट वाढ केली आहे ही अन्यायी दरवाढ रद्द करण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील शेकाप आणि शेतीपंप धारक तसंच वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शाहूवाडी पंचायत समितीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात करण्यात आली शाहूवाडी गावातून शासनविरोधी घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला सरकारनं उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला दर द्यावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात शेतीपंपाची दरवाढ रद्द करावी अन्यथा पाटबंधारी विभागाच्या अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही असा इशारा ज्येष्ठ नेते भारत पाटील यांनी दिला मागण्यांचं निवेदन शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण पाडवंदारे विभागाचे अधिकारी यांना देण्यात आले मोर्चात माजी शिक्षण सभापती महादेव पाटील माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने विनायक कुंभार राजाराम मगदूम शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश माऊटकर विजयराव थोरात प्रणवदित्य थोरात शंकर चौगुले राजू केसरे भारतराव पाटील गोपाळ पाटील ज्ञानदेव कोल्हे लक्ष्मण वारंग तुकाराम पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते